श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. हिंदू धर्मात पवित्र श्रावण महिन्याला जसे महत्त्व आहे तसेच 15 दिवसांच्या पितृपक्षाला देखील तेवढेच महत्त्व आहे. या दिवसांमध्ये पितरांची आठवण रू त्यांचे श्राद्ध तर्पण अर्पण केल्याने पितृदोषातून मुक्ती होते अशी मान्यता आहे. यंदा पितृपक्ष 17 सप्टेंबरपासून म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू झाला आहे. जर तुमचे पूर्वज प्रसन्न असतील तर घरात कोणतेही संकट किंवा आर्थिक समस्या येत नाही. या दिवसांमध्ये अशा काही वस्तू आहे की ज्या आपण खरेदी करणे टाळले पाहिजे. तसेच या पितृपक्षाच्या काळामध्ये अशा काही चुका आहे की ज्या आपण चुकूनही केल्या नाही पाहिजे. भरपूर वेळा आपण म्हणतो की मी पूजा केली, सेवा केली, पण मला त्याचे फळ काही मिळाले नाही, उलट मला दुष्परिणाम हे भोगावे लागले. तसेच घरामध्ये पितृदोष देखील आहे. काय करावे काय नाही हे देखील सुचत नाही. आपण मेहनत तर करतो पण मेहनतीचे फळ हे मिळत नाही. मग या पितृपक्षाच्या काळामध्ये कोणत्या वस्तू खरेदी करू नये, तसेच कोणत्या चुका करू नये, कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. आता या पितृपक्षाच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्याला कोणतीही मोठी खरेदी करायची नाही. मग आपल्याला घर घ्यायचं असेल किंवा वाहन घ्यायचं असेल किंवा एखादी जमीन घ्यायची असेल तर अशी खरेदी आपण या पितृपक्षाच्या काळामध्ये करायची नाही. अगदी पितृपक्ष झाल्यानंतर तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता, पण या काळामध्ये जर आपण या गोष्टी खरेदी केल्या तर त्याचे शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळत नाही, उलट दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतात. या काळामध्ये फक्त आपण पितरांची सेवा केली पाहिजे. मग रोज तुम्ही पितृस्तुती म्हणू शकता किंवा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करू शकता. आपल्याला जेवढी जमेल तेवढी आपण या काळामध्ये पितरांची सेवा ही करायचीच आहे. आपण एखादं घर बघतो त्या घरामध्ये नेहमी यश हे असतं. त्यांनी कोणतंही काम करायला घ्या, त्यांचं काम ते पूर्णपणे पार पडतं. तसेच त्यांच्या घराकडे पैसा देखील असतो. तर अशा घरामध्ये नेहमी पितरांची कुलदेवीची सेवा ही केली जाते. तसेच प्रत्येक गोष्टीचे नियम देखील पाळले जातात, त्यामुळे त्या घरामध्ये पैसा असतो. आपल्याला देखील काही नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचं आहे. अगदी तुम्हाला घर घ्यायचं असेल किंवा गाडी घ्यायची असेल तर ते तुम्ही बघण्यासाठी देखील या पितृपक्षाच्या काळामध्ये जाऊ नका. तुम्हाला खरेदी करायचीच आहे तर ती तुम्ही नंतर करावी. पण या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण वाहन किंवा प्रॉपर्टी ही चुकूनही खरेदी करायची नाही. त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे आहे आता दागिने. पितृपक्षात सोनी, चांदी या वस्तू देखील आपण खरेदी करू नये. लोखंड यांसारख्या वस्तू देखील आपण खरेदी करायच्या नाही. आपण जर असे केले तर आपले पितृ नाराज होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला या वस्तू खरेदी करायच्याच असतील तर तुम्ही पितृपक्ष झाल्यावर खरेदी करू शकता. जर तुम्ही घर बांधत असाल तर पितृपक्षाच्या दिवसात चुकूनही घराचे छत टाकू नका. असे करणे देखील अशुभ मानले जाते, तसेच त्याचे अशुभ परिणाम देखील दिसून येतात. आता प्रत्येकाचा विचार करण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो, पण तुम्हाला जर ते पटत असेल तर ते तुम्ही करू शकता, आणि जर तुम्हाला ते अयोग्य वाटत असेल तर ते तुम्ही चुकूनही करू नका. आपले पूर्वज होते, आजी आजोबा होते, ते देखील या गोष्टी सांगायचे की पितृपक्षाच्या काळामध्ये आपण कोणतंही शुभ कार्य हे करायचं नाही. मग आता या शुभ कार्यांमध्ये जसे घराच्या बांधकामाला सुरुवात, मुंडन, साक्षगंध यामुळे तुमचे पूर्वज नाराज होऊ शकतात आणि तुमच्या वंशावर त्याचा नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतो. अगदी विवाह असेल तर तो देखील पितृपक्षाच्या काळामध्ये करायचा नाही. तसेच विवाहाची कोणतीही बोलणी असेल, मग मुलगी बघण्याचा कार्यक्रम असेल किंवा मुलगा बघण्याचा कार्यक्रम असेल तर तो देखील आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये करायचा नाही. त्यानंतर तुम्ही करू शकता, पण हे जे काही 15 दिवस आहे ते फक्त आपल्याला पितरांसाठी द्यायचे आहे. यामध्ये आपण फक्त पितरांची सेवा ही करायची आहे. उलट ज्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही तर अशा घरातील व्यक्तींनी आपल्या उंबरठ्यावरती रोज गव्हाचं पीठ टाकायचं आहे. दोन्ही साईडनं दोन्हीकडेने थोडं थोडं गव्हाचं पीठ किंवा बाजरीचं पीठ टाकावं. रोज सकाळी उठल्यानंतर टाकायचं आहे. असे 15 दिवस करावे. त्यानंतर 15 दिवस झाल्यानंतर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी हे पीठ उचलायचं आहे आणि एखाद्या नदीमध्ये टाकायचं आहे. नदीमध्ये प्रवाहित केल्यानंतर आपण तिथे एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा जेव्हा प्रज्वलित करत असतो त्या दिव्यामध्ये देखील काळे तीळ टाकावे. काळे तीळ हे पितरांना समर्पित आहे. यामुळे पितरांना सद्गती मिळते, त्यांना मोक्ष प्राप्त होतो,
व ते शुभ आशीर्वाद आपल्याला देत असतात. आपल्या पिढ्यांमध्ये जर कोणाची इच्छा अपूर्ण राहिली असेल तर त्याचा त्रास आत्ताच्या पिढीला होतो. हा पितृदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे पितरांची शांती करणे होय. पितरांसाठी हे उपाय 15 दिवस केले जातात अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये पितरांची शांती करण्याकडे लोकांचा जास्त कल असतो. तसेच आपल्याला पितरांचे श्राद्ध देखील या दिवसांमध्ये करायचे आहे. या पितृपक्षाच्या काळामध्ये या 15 दिवसांमध्ये जर आपल्या दारावर कोणतीही व्यक्ती काही मागण्यासाठी आली तर त्या व्यक्तीला आपण तसंच जाऊ द्यायचं नाही. आपण त्या व्यक्तीला काहीतरी खायला देऊ शकता किंवा अगदी एक ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल. पण ती व्यक्ती तशीच जाता कामा नाही. कारण या पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येतात आणि ते आपल्या उंबरठ्याजवळ येतात. म्हणून आपल्या उंबरठ्यावरती कोणीही आलं तरी पण त्याचा आपल्याला अपमान करायचा नाही किंवा त्याला तसंच जाऊ द्यायचं नाही. अगदी दाराजवळ गाय, कुत्रा, मांजर अशी प्राणी जरी आले तरी पण त्यांना हकलून लावायचं नाही. त्यांना देखील तुम्ही पोळी खायला देऊ शकता. तसेच दारामध्ये जर घरामध्ये मुंग्या निघाल्या, विशेषतः जर लाल मुंग्या निघाल्या, तर त्या मुंग्यांना देखील आपण या काळामध्ये खडू मारायचा नाही किंवा मारून टाकायचा नाही. आता एक मुंगी चावल्याने आपण मरण तर पावणार नाही, पण आपण या मुंग्यांना पीठ घालू शकता किंवा साखर घातली तरी पण चालेल. पण या मुंग्यांना कोणताही त्रास होणार नाही याची देखील आपण या पितृपक्षामध्ये काळजी घ्यायची आहे. पितृपक्षामध्ये अपशब्द बोलणे, भांडण करणे, घरामध्ये वादविवाद करणे हे देखील टाळायचं आहे. अगदी घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना देखील या गोष्टी सांगून ठेवायच्या आहे. कारण की आपली वास्तू ही तथास्तू म्हणत असते. आपण चांगलं बोललो तरी पण वास्तू तथास्तूच म्हणते आणि आपण वाईट बोललो तरी पण वास्तू तथास्तूच म्हणते. त्यापेक्षा जर आपण चांगलं बोललो, आपल्याला जी गोष्ट पाहिजे असेल त्याबद्दल बोललो तर ती गोष्ट आपल्याला नक्कीच मिळते. आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण आपल्या घरातील झाडू हा कुणालाही द्यायचा नाही. झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो. आपण जर आपल्या घरातील झाडू कुणाला दिला तर आपल्या घरामधील लक्ष्मी माता ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो. या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये मीठ देखील खरेदी करू नये असे म्हणतात. जर तोपर्यंत जर तुम्हाला घरामध्ये मीठ पुरणार असेल तर तुम्ही मीठ हे जास्तीचं घरामध्ये आणू नये. तसेच आपण नवीन कपडे देखील या काळामध्ये खरेदी करायची नाही. अगदी नवीन शूज असेल किंवा नवीन कोणतीही वस्तू असेल तर या पितृपक्षामध्ये ती आपल्याला खरेदी करायची नाही. आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण कांदा लसूण हा तर खायचाच नाही. कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडत असतो. आपण पितरांसाठी जेव्हा जेवण बनवत असतो त्यामध्ये देखील कांदा लसूण हा टाकायचा नाही. तसेच आपण देखील कांदा लसूण हा वर्ज्य करायचा आहे. पण प्रत्येकालाच या गोष्टी शक्य होतील असे नाही. पण जेव्हा पण तुमच्या पितरांचे श्राद्ध असेल त्या तिथीला तरी तुम्ही घरामध्ये कांदा लसूण हा वर्ज्य करायचा आहे. तसेच मांसाहार देखील पितृपक्षामध्ये आपण वर्ज्य करावा. आता आपल्या घरामध्ये अशा काही भाज्या आहेत की ज्या आपल्याला पितृपक्षाच्या काळात बनवायच्या नाही. आता आपण पितरांसाठी श्राद्धविधी करत असतो. पितरांच्या जेवणाची ताट म्हटलं की त्यामध्ये भरपूर भाज्या येतात. मग त्या भाज्यांमध्ये आपण कोबीची भाजी ही चुकूनही घ्यायची नाही. तसेच काळे हरभरे असतात त्या काळ्या हरभऱ्यांची भाजी देखील आपल्याला या ताटामध्ये घ्यायची नाही. तसेच महत्वाचं म्हणजे वांग्याची भाजी देखील आपण या ताटामध्ये घेऊ नये. आपण जर या 3 भाज्या या ताटामध्ये घेतल्या तर आपण जो काही पितरांसाठी नैवेद्य बनवत असतो तो नैवेद्य हा परिपूर्ण होत नाही व पितृ अन्न ग्रहण करत नाही असे म्हणतात. त्यामुळे या 3 भाज्या आणि कांदा लसूण आपण पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.